सांगत असतो की जरी देवकीने जन्म दिला म्हणजे आम्ही काय देऊ शकतो, विचार देऊ शकतो, आम्ही आमच्या कामामध्ये बिझी असतो, फोन, ऑफिस आणि सगळं हे इंजिनिअरिंगचा लोड, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही. मग आमचे इथले जे काय मित्र आहेत, इथले हे जे काही तुम्ही शिक्षक आहेत, हे विद्यार्थी आहेत, जरी आम्ही देवकीच्या रूपात भारतभर एखाद्या विचाराला जन्म देऊ शकतो, पण यशोदेचं काम आहे ह्या कृष्णाला सांभाळायचं. आणि ते काम ह्या तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी इतकं छान केलंय, मी 100 पैकी 100 मार्क या लोकांना देतो. काल अक्षरशः आमच्या सगळ्यांच्या म्हणजे आम्ही सगळे इतर वृक्ष लागवडीला गेलो आणि समजलं की आता हे 100 झाडं कशी लावायची, कारण खड्डे एवढे मोठे होते. ज्यावेळेस आपण जेसीबीने खड्डे घेतो त्यावेळेस ते फार मोठं जमीन उकरतं, म्हणजे जर तुम्ही खोऱ्याने जर त्याला ओढायला गेलं तर शक्यच होत नाही एक एक खड्डा बुजवणं. आम्हाला अतिशय टेन्शन आलं की ह्या बरं आपल्या झाडं ज्या असतो आपण हे 4-5 वर्षाची वयाची झाडं आहेत, ऑलरेडी 2-3 वर्ष त्याच्या बॅकात जवळजवळ 10-12 किलोचे आहेत, हे सगळं उचलणार कसं, हे ठेवणार कसं, प्रत्येकाला प्रत्येकाचं काम असतं. परंतु आई मुक्ताबाई आमच्या हाकेला धावून आली आणि का काय माहिती ईश्वराचं कार्य असं की कुणीतरी एक ती अज्ञानशक्ती आपल्या मदतीला येते आणि अक्षरशः आता आम्ही ज्ञानपण आम्ही होतो, आम्हाला असं वाटलं की आता 4-5 वाजतील, परंतु अक्षरशः 2 याची मुकले निघाले. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी यायची परिस्थिती होती की इतका आनंद झाला की सर मला झाड लावू देत नाहीये, माझ्याकडे खोरं नाहीये, मी कसं लावू. म्हणजे हे जे संस्कार आहे, आज आपण पाहतो आपल्याला 10-15 निबंध असायचे ताई की झाडांचे महत्व. मला असं वाटतं आपण सर या मुलांना तुम्ही काही म्हणजे यांनी निबंध नाही गेलं तरी चालेल, परंतु खऱ्या अर्थाने कृतीला किंमत दिली पाहिजे. कारण मी 200 ओळींचा जर मी निबंध लिहिला टाळ्या वाजवतील, मला बक्षीस देतील, परंतु उभ्या आयुष्यात जर मी एकही झाड लावलं नाही तर त्या शिक्षणाला काही अर्थ उरणार नाही. त्याच्यामुळे शिक्षण हे असं असावं की जे प्रॅक्टिकल किंवा जे आपल्याला आधार समजून देईल की मी काय करेल, काय कशा पद्धतीने हे सगळ्या वागताना मी कृतीमध्ये किती करतो. कारण ज्यावेळेस मी आता तुम्हाला सांगितलं की झाडांचं महत्व आहे, आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस लोक ऐकतात, ज्यावेळेस आपण अजून जास्त बोलत जातो त्यावेळेस आपल्याला आपल्या बोलण्यावरती विश्वास बसतो, परंतु ज्यावेळेस आपण एखादी कृती करतो त्यावेळेस आपल्या बोलण्यावरती इतरांचा विश्वास बसतो. आणि त्या कृतीला खरं तर ह्या सगळ्या लोकांनी आवर्जून प्रतिसाद दिला. माझे सगळे 1994 बॅचचे जेवढे काय मित्र आहेत त्यांनी प्रचंड प्रेम करतात ही लोक माझ्यावरती. मग त्याच्यामध्ये अगदी काही झालं की सावकार भाऊ आपल्याला खड्डे घ्यायचे, सुनील भाऊ उद्यापर्यंत खड्डे होतील, किशोर अक्षरशः दुर्मिळेने झटणारा. आज तुम्हाला सांगतो की जसं तुम्ही पाईपलाईन करता किंवा जसं तुम्ही ड्रिप करता तुमचं सगळी फळबागा आणता, आम्ही प्रत्येक बाबा या आशीर्वाद वृक्षांना प्रत्येकाला ड्रिपनी पाणी देतो. इथं एकही असे आशीर्वाद वृक्ष नाही की ज्याला आम्ही ड्रिपनी पाणी देत नाही. ठीक आहे, पहिल्या तर आम्हाला थोडा त्रास होईल, परंतु हे सगळं सगळे आम्ही आपल्या किशोरला देतो, आमचे नारायण भाऊ असतील, आमचे आमचे तांडवमामा असतील, हे लोक म्हणजे अक्षरशः धडाडीनी काम करतात. आणि असं म्हणजे अगदी झाडाची पानं जरी कमी झाली किंवा झाडाचं पान जरी सुकलं तरी मला एखादा फोन येतो की सुनील भाऊ असं असं झालं काय करता येईल, आमचे गेंचे सरलगे टँकर घेऊन त्या झाडावरती तुकून पडतात. मला सांगायचा मुद्दा काय की मित्रांनो, आपण वृक्षारोपण करतच नाही, वृक्षारोपण करण्याची पद्धतीच वेगळी आहे. आपण इथं माणूस लावण्याचं काम करतोय. मी माझे जेवढे काय माझे मित्र असतील, आज तुषारला ज्यावेळेस मी संकल्पना सांगितली, तुषारनी काल रात्रीमध्ये सगळे सर्टिफिकेट या विद्यार्थ्यांना बनवले. इतक्या तन्मयतेची ही लोक आहेत, यांना आपण गावाकडे कसं आकर्षित करू शकतो, यांना आपण शाळेकडे कसं आकर्षित करू शकतो. आमची पुणे मुंबईची मुलं आधी आलेली आहेत लांबून कुणी 4-5 वाजता पहाटे निघाले, काल वृक्षारोपणाला ती लोक आली. काही आम्ही झाड लावताना काय केलंय की आई वडिलांच्या नावानं किंवा आपल्या प्रियजनांच्या नावानं ते झाड लावण्याचं काम करतो. होतं काय की ज्यावेळेस डावकरांनी सांगितली होती की शाळेला, गावाला आणि मातापित्याला हे 3 आपल्या आयुष्यातले सगळ्यात मोठे घटक आहेत, हे 3 घटक आम्ही आशीर्वाद वृक्षाच्या रूपाने एकत्र केले. मग काय करू शकतो आम्ही, आमच्या आई वडिलांना काय कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आम्ही फार तर फार साडी चोळी आता एक फार त्यांना छान बंगला गाडी एवढं सगळं देऊ शकतो, पण किती दिवस टिकेले. परंतु जे 100 टिकणार आहे, जे 200 टिकणार आहे, जे 300 टिकणार आहे, जसं आई आपल्यावरती माया करते काही तिला आकर्षण असते, आईला कधी तुम्ही काही करा तिला सगळे अपराध आपल्या पोटात घेते. मग त्याच्या सारखं दुसरं प्रतिरूप काय आहे, झाड. अगदी त्याला पुराणे घेऊन जरी आपण धावलो त्याच्यावरती तरी ते म्हणतं बाळा मी तुला सावलीच देणार आहे. इतकं परोपकारी दुसऱ्या जगामध्ये काय असू शकतं.
तिथे फक्त झाड असू शकतं. आणि मी ही संकल्पना ज्यावेळेस आम्ही मित्रांसमोर मांडली, मित्र म्हटले अरे फार छान आहे, आपण याच्यातनं आपल्या आई वडिलांना काहीतरी देता येईल, माझ्या आई वडिलांचं झाड देई माझ्या मातृभूमीमध्ये, किती सुंदर कल्पना आहे. आणि बघता बघता मित्रांनो मला सांगायला आवडेल की हा हे विश्वची माझे गरज, जे असं माऊलींनी सांगून ठेवले त्याप्रमाणे आपल्यावरती प्रेम करणारे हे अंजलीताई साठे असतील, उर्शलीताई गोसावी असतील, मनीषा असेल, या लोकांनी आपल्याला तिकडनं डोनेशन द्यावं. आपल्या काही गावाचा संबंध नाही त्यांचा, नाही आमचं मॅप मला तो पहिल्यांदाच तुम्ही गावात आला असं लागतं किती. आणि आता त्याला अमेरिकेला जायचंय, अतिशय गडबड आहे ताई ना, ताई म्हणता सुनील माझ्याकडे वेळ नाहीये, म्हटलं फक्त आमची शाळा बघायला. आणि त्या आल्या इतक्या व्यस्त शेड्यूल मधनं आल्या. ताई मी तुमचं खूप खूप आभार मानतो. आमच्या उर्शलीताई देवाई आज तुम्हाला खोटं वाटेल, ही इतक्या मोठ्या उंचीची माणसं आहेत, मला अतिशय फार वातावरण भरून आलं की ही लोक आली आपल्या गावात कशी काय आली. आणि ही केवळ वृक्षप्रेमामुळे आली आणि तुम्ही जगवलेल्या वृक्ष पाहण्यासाठी आली. उर्शलीताई गोसावी स्काय किचन नावाचं थ्री स्टार हॉटेल आहे पुण्यामध्ये, म्हणजे त्यांचं फेमिना नावाचं तुम्ही जर बघितलं असेल व जागतिक दर्जाचं मासिक प्रकाशित केलं जातं आणि त्याच्या मुखपृष्ठावरती प्रमुख उद्योजिका म्हणून त्यांचं नाव छापून आलंय. आणि मला अजून सांगायला आवडतं मामा की जे पुण्याच्या परिघातले महानगरपालिकेची जिथे जिथे क्षेत्र असते तिथे तिथे वृक्षारोपणाला फंडिंग करण्याचं काम ताई करतात. म्हणजे बघा मला कदाचित मी त्या एरियामध्ये जाणार नाही, माझा नगरसेवक काय करतो माझ्या वॉर्ड पुरतं पाहतो, परंतु ह्या अगदी यांच्या पलीकडच्या कुठे आता मला सांगा बिल्लेगाव यांच्या वॉर्डामध्ये येईल का. आज त्यांचे नातेवाईक आमदार होते, महापौर होते, परंतु ते विचार कसा ठेवलाय, ब्रॉड विचार ठेवलाय लोकांनी. मग ह्या विचारांची माणसं जर माझ्या शाळेशी जोडली गेली, माझ्या गावाशी जोडली गेली, माझ्या मित्रांशी जोडली गेली, मला याच्यापेक्षा काय आपण फार तर फार अजून 10-20-30 वर्ष जगू शकतो. पण हे विचार किती वर्ष जगतील, माझी ही झाडं किती वर्ष जगतील, आणि या झाडांच्या विचारांनी प्रभावित होऊन तुम्ही सुद्धा असंच काम करावं. ते 9000 झाडं लावलीत बाबा, अंजनपूरला त्यांनी मला 2020 साठी जेव्हा कोरोना होता आणि मी त्यावेळेस त्यांनी मला त्या 9 जुलैला पूर्ण वृक्ष महोत्सव होतो आपल्या सरकारच, त्यावेळेस त्यांनी मला तिकडे बोलवलं आणि सगळं लॉकडाऊनची परिस्थिती एकदम बिकट होती, तरी मला जाता आलं, मला ते पाहता आलं. जवळजवळ 9500 वृक्ष या लोखंडी सुरक्षा जाळीसहित लावली. आता बाबांना सांगावं लागतं की बाबांना पैसे देऊ नका, एवढे पैसे आमच्याकडे झालेत आम्ही झाडं लावणार कुठं. पावसाचं प्रमाण फार अतिशय नगण्य होतं, आजूबाजूला कुठेही बघितलं तर पाऊस नाही. आज अंजनापूरमध्ये असं दुथडी भरून वाहते. मला सांगायचंय काय की हे जर मॉडेल आपल्या इथं आणि ही पंढरपुरातली ही पांडुरंगाची ईश्वरी चरणी असलेली लोक जर माझ्या शाळेत आली, माझ्या गावात आली, माझ्या लोकांना भरभरून त्यांनी आशीर्वाद दिला, मला सांगा आई मुक्त याच्यापेक्षा वेगळी काय असणार आहे, पांडुरंगाच्यासाठी वेगळा काय असतो. आम्ही दिवसात म्हणजे माणसातला देव आपल्याला भरभरून इथं येऊन आशीर्वाद देतोय. माझे मित्र अगदी असंच दुखाने आज एवढी सगळे पावसाळ्याची कामं आहेत, बरेच दिवस उघडीत नाहीये, थोडीशी उघडीत झाली की माझी पेरणी वगैरेची कामं या मित्रांना करावी लागतात. प्रत्येकाचे उद्योग व्यवसाय ह्या कोरोनामुळे डगमगलेले आहेत, परंतु ताई प्रत्येकाने पोटाला चिमटा घेऊन 1100 रुपये आम्हाला दिले. कर्मवीर अण्णांचा विचार होता की एखाद्याकडनं 1 लाख रुपये घेण्यापेक्षा 1 लाख जणांकडनं 1 लाख रुपये घ्या, त्याची मर्म जास्त आहे. आणि त्या मार्मातनं ह्या पोरांनी सुनील मला ते गुगल पे वगैरे काही येत नाही, मी 1100 रुपये माझ्या वडिलांकडे देतो, तेवढं जर माझ्या आईचं झाड लाव. याच्यापेक्षा वेगळा उपक्रम काय असणार आहे, म्हणजे गर्दीपेक्षा आम्हाला गर्दी जर मला इतका भेटला. आमच्या सरपंच कोटे भाऊ आहात, ते म्हणजे सुनील भाऊ आम्ही सगळेच्या सगळे तुम्हाला खड्डे ग्रामपंचायतकडनं करून देतो. आमचे उपसरपंच निलेश भाऊ कसे इथे शुभेच्छा द्यायला आले, अतिशय वेगळं प्रत्येक वेळेस फोन असतो, सुनील भाऊ तुमचा तुम्हाला काही आम्हाला सांगा आम्ही ते करून देऊ. मामांचं नानांचं ही सगळी थोरामोठी लोक आहेत, यांच्या आशीर्वाद असल्याशिवाय काय कमी पडणार आहे आपल्याला. त्याच्यामुळं अतिशय आनंदाचं वातावरण आहे, अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. आणि सामाजिक एकी काय असू शकते, आज कुठलाही घ्या, धर्म पंथ इथं वेगवेगळ्या पक्षाची काही लोक आहेत, वेगळ्या वेगळ्या विचारांची लोक आहेत, परंतु झाड म्हटलं की असे झाडासारखी एकवटतात. आणि तो विचार आज बेल्लेगावमध्ये एवढी सकारात्मक ऊर्जा आहे, या पंचक्रोशीमध्ये आता कुठं उपक्रम नाही. कदाचित हा उपक्रम माझे अजून बाकीचे विद्यार्थी एकत्र येतील. आज तुषार आहे, रियाज आहे, या पुढच्या फळीची लोक आहेत, आज आमचा दिनेश आहे. आज कुठेही काहीही काम असलं की हे सगळं काम सोडून वृक्षाचा आनंद घेतात. काल आमची अक्षरशः वृक्ष दिंडी भरली होती आणि पंढरीचं वातावरण तयार झालं होतं. किशोरने असं वरण लांबून फोटो घेतला, असं सगळे वारकरी कुठंतरी या वृक्ष दिंडीमध्ये आल्यासारखं चित्र होतं.